आभास अरे आमचंच घर आहे हे मागची साईड आहे कधी पाहिले नव्हते मी माझं आयुष्य सार्थकी लागलं मी माझ्या आयुष्याचं ध्येय साध्य केले मी चाललो कुठे चाललायस एवढी मेहनत केलं किडनॅप केलं आणि आता अर्ध्यावर डाव सोडून चाललायस आओ मी लग्न करायला चाललोय यस यस जा बिनधास्त लग्न कर बिनधास्त लग्न कर आभास माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे राहू दे राहू दे राहू दे पाया पडू नको हे बघ काही काळजी करू नकोस ना पटकन लग्न कर आणि मनवा जर म्हणाले ना की मला घरी यायचं नाहीये तिथूनच हनीमूनला जा जा बिंदास जा काश्मीरला जा अमेरिकेत जा वेस्ट जर्मनी जा पाकिस्तानात जा कोणी काहीच प्रॉब्लेम नाही मी परत येणार मला माहिती तू येणार आहे तुला कसलं मी काय खरं बोलतोय आणि माझे पैसे काय उभार आले जा पटकन लग्न करून ये जा आणि बघ टॅक्सीने जाऊ नकोस बसने जा चला सुखाचे दिवस संपले दुःखाचे सुरू झाले अरे इन्स्पेक्टर साहेब काय हा लेंगातला पुरुष आहे ना हा गोपी आहे म्हणजे गोपी पुरुष काय रे तू गोपी ना तुम्ही कोण म्हणजे मीच गोपी हा मला सांग चांदणी कुठं आहे चांदणी त्यांच्या घरात राहते अरे ती त्यांच्या घरातून गायब झाली आहे मला सांग कुठं आहे ती चांदणी गायब झाली मी आता गावी गेलो आताच येतोय खोटं बोलतोय खोटं बोलतोय इन्स्पेक्टर हा कधीही गावी जात नाही आजच नेमका कसा गेला विचार केला काय रे खोटं बोलतोस सांग कुठं आहे ती अरे काय मारून धरून टाकलास का चांदणीला दिला चांदणीला मी कसं मारीन साहेब हा काही करू शकतो हा ज्यांच्याकडे काम करतो ना तिकडे काही करत नाही अच्छा माझी खात्री हा काही करू शकतो अच्छा यांनीच पळवलं असणार त्याला विचार अहो मी कसं पळवीन चांदणीला मी चांदणीवर प्रेम करतो ना प्रेम प्रेम म्हणजे प्रेम प्रकरण अरे म्हणजे तूच पळवलं तिला अटक करा अच्छा काही नाही तुमच्याकडे आणलं धरा धरा त्याला धरा धरा त्याला उलटा टांगा फोडून काढा म्हणजे बोलेल हा खरं काय ते आणि मला कळवा काय ते कोण आहे अरे आपलीच पोरे आले अरे अरे वा 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 शब्बास वा 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 माप कुठे माप अरे गधड्या माप मेन गेट वर नाही ओलांडायचं दरवाजात ओलांडायचं नाही राहू दे मेन गेट वरच थांबूया अरे गिरीश देशपांडे शेवटी मी सासरा झालोच अरे तुझ्या नाकावर टिचून तुझ्या मुलीला आमची सून बनवली आहे ए बाहेर बाहेर अरे हमारे खाणे से दुश्मनी बाहेर अरे बुवा या या बाहेर या बाहेर या बोमोम झाले बोमोम अरे माझ्या मुलाचा अपमान केला होतास ना केला आमच्या खानदानाचा अपमान केलास ना त्याच लायकीच आहे तू ए शेवटी तुझ्या नाकावर टिचून तुझ्या मुलीला आमची सून बनवली आहे माझी मुलगी आता का गप्प बसलास बोल बोल काय बोलू हमारे खानदान से वापस दुश्मनी काय झालं बनवा तू ही ते कशी असं कसं झालं मग ही कोण आहे Bye-bye.